कार्यक्रमाचं उद्घाटन प्राचार्य डॉ कैलाश करांडे, डॉ ए के पांचाळ, डॉ एस एन तालबार, डॉ पी जे कुलकर्णी आणि शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक नामदेव सावंत आदींच्या हस्ते दीपप्रज्वलनाद्वारे करण्यात आलं. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात नेहमीच विद्यार्थ्यांच्या कल्पनेला प्राधान्य दिलं जातं. यावर्षी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विद्यापीठ स्तरावरील विंग्ज 2018 हा सोलापूर विद्यापीठ स्तरावरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या कल्पनेला संधी उपलब्ध करून देण्यात आली. सोलापूर विद्यापीठाअंतर्गत सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतःची कल्पना वापरून तयार केलेले प्रकल्प सादर केले. विशेष म्हणजे आधुनिक शेती व्यवसाय, डिजिटल इंडिया, मोबाईलचा वापर करून, अनेक उपकरणांचा वापर करून आपला वेळ आणि पैसा कसा बचत करावा असे विविध प्रकल्प मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विभागात विविध कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी अनेक चांगले प्रकल्प तयार केले होते. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आलेल्या प्राध्यापिकांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाचं कौतुक आणि त्यांच्या अंगी असलेल्या कल्पनेचं कौतुक करून अभिनंदन केलं. विंग्ज 2018 या स्पर्धेमध्ये 1450 अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून 400 अधिक प्रकल्प सादर केले आहेत. या प्रकल्पासाठी आलेले पर्यवेक्षक यांनी सिंहगड महाविद्यालयाचं विशेषतः प्रकल्प केलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना बक्षीस, सन्मानचिन्ह आणि सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रत्येक विभागात देण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापिका सुषमा कोडगिरी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुषमा दोषी तसंच वैष्णवी डोंबे यांनी केलं. इंधनाची गरज, कमी होणारे इंधन ते वाचवण्यासाठी आम्ही बाय युझिंग द सोलार एनर्जी आम्ही एक बाईक तयार केली की जी सोलार एनर्जीवर चालू शकते, ती म्हणजे ई बाईक, ई स्कूटर. त्यामुळं काय होईल की आपलं जे इंधन आहे ते पण वाचेल आणि नॉन रिन्युएबल रिसोर्सेसचा यूज करून आपण आपल्या ते डेली रुटीनसाठी ते यूज करू शकतो. जेव्हा आपण एकट्या म्हणजे सेन्सिंग सर्किट यूज केले आहेत, सेन्सिंग सर्किट जेव्हा तुम्ही सेन्स करता, त्या सेन्स केल्यानंतर लगेच हुटर वाजणार, तो हुटर आपण 5 सेकंदचा डिले दिला आहे. आज मी शिकलो आणि त्यांच्या जे आयडिया आहेत, म्हणजे वेगवेगळे जे प्रोजेक्ट आहेत त्यांचे, त्यांचं बघून आम्ही नवीन काहीतरी डेव्हलप केलं आहे. ते आमच्यासाठी म्हणजे चांगलं झालेलं आहे आणि इथलं पुढं पण गायडन्स चांगलं मिळत आहे. महाविद्यालयामध्ये विंग्ज 2018 या नावाचा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. विंग्ज म्हणजे वी इंजिनियर्स, आमच्या विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळावी म्हणून हा प्रकल्प आम्ही गेले 7 वर्ष राबवतोय. त्याच्यामध्ये द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ या वर्षातल्या विद्यार्थ्यांनी केलेले प्रोजेक्ट्स हे सगळे आज एक्झिबिशनमध्ये मांडले जातात आणि त्याचं इव्हॅल्युएशन बाहेरच्या इंडस्ट्रीतल्या लोकांच्याकडून आम्ही करत असतो. कार्यक्रमाचं उद्घाटन प्राचार्य डॉ कैलाश करांडे, डॉ ए के पांचाळ, डॉ एस एन तालबार, डॉ पी जे कुलकर्णी आणि शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक नामदेव सावंत आदींच्या हस्ते दीपप्रज्वलनाद्वारे करण्यात आलं. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात नेहमीच विद्यार्थ्यांच्या कल्पनेला प्राधान्य दिलं जातं. यावर्षी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विद्यापीठ स्तरावरील विंग्ज 2018 हा सोलापूर विद्यापीठ स्तरावरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या कल्पनेला संधी उपलब्ध करून देण्यात आली. सोलापूर विद्यापीठाअंतर्गत सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतःची कल्पना वापरून तयार केलेले प्रकल्प सादर केले. विशेष म्हणजे आधुनिक शेती व्यवसाय, डिजिटल इंडिया, मोबाईलचा वापर करून, अनेक उपकरणांचा वापर करून आपला वेळ आणि पैसा कसा बचत करावा असे विविध प्रकल्प मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विभागात विविध कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी अनेक चांगले प्रकल्प तयार केले होते. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आलेल्या प्राध्यापिकांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाचं कौतुक आणि त्यांच्या अंगी असलेल्या कल्पनेचं कौतुक करून अभिनंदन केलं. विंग्ज 2018 या स्पर्धेमध्ये
1450 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून 400 पेक्षा अधिक प्रकल्प सादर केले आहेत। या प्रकल्पासाठी आलेले पर्यवेक्षक यांनी सिंहगड महाविद्यालयाचं विशेषतः प्रकल्प केलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं। या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना बक्षीस सन्मानचिन्ह आणि सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रत्येक विभागात देण्यात आली। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापिका सुषमा कोडगिरी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुषमा दोषी तसंच वैष्णवी डोंबे यांनी केलं। इंधनाची गरज कमी होणारे इंधन ते वाचवण्यासाठी आम्ही बाय युजिंग द सोलार एनर्जी आम्ही बाईक तयार केली की जी सोलार एनर्जीवर चालू शकते, ती म्हणजे ई बाईक ई स्कूटर। त्यामुळं काय होईल की आपलं जे इंधन आहे ते पण वाचेल आणि नॉन रिन्युएबल रिसोर्सेसचा यूज करून आपण आपल्या ते डेली रुटीनसाठी ते यूज करू शकतो। जेव्हा आपण एकट्यामध्ये सेन्सिंग सर्किट यूज केले आहेत, सेन्सिंग सर्किट जेव्हा तुम्ही सेन्स करता त्या सेन्स केल्यानंतर लगेच हुटर वाजणार, तो हुटर आपण 5 सेकंदचा डिले दिला आहे। आज मी शिकलोत आणि त्यांच्या जे आयडिया आहेत म्हणजे वेगवेगळे जे प्रोजेक्ट आहेत त्यांचं बघून आम्ही नवीन काहीतरी डेव्हलप केलं आहे, ते आमच्यासाठी म्हणजे चांगलं झालेलं आहे आणि इथनं पुढं पण गायडन्स चांगलं मिळत आहे। महाविद्यालयामध्ये विंग्स 2018 या नावाचा महोत्सव साजरा करण्यात येत आहे। विंग्स म्हणजे वी इंजिनियर्स आमच्या विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळावी म्हणून हा प्रकल्प आम्ही गेले 7 वर्ष राबवतो आहे। त्याच्यामध्ये द्वितीय तृतीय आणि चतुर्थ या वर्षातल्या विद्यार्थ्यांनी केलेले प्रोजेक्ट्स हे सगळे आज एक्झिबिशनमध्ये मांडले जातात आणि त्याचं इव्हॅल्युएशन बाहेरच्या इंडस्ट्रीतल्या लोकांच्याकडून आम्ही करत असतो।